ಪಾಲಿಕೆಯ ಸರ್ವಸಾಧಾರಣ ಸಭೆ ಕೋರಂ ಇದರ ಅಭಾವದಿಂದಾಗಿ ತಹಕೂಬು ಮಾಡಲಾಗಿರುವ ನಾಮುಷ್ಕಿ ಈ ಅಧಿಕಾರದ ಮೇಲೆ ಇರುವಂತಹ ಬಿಜೆಪಿಯಲ್ಲಿಯ ವರಿಷ್ಠ ನೇತಾರರು ಮಹಾಪೌರರ ಕಾರ್ಯ ಪದ್ಧತಿಯ ಮೇಲೆ ಬೇಜಾರು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. महापौर श्रीकांचन एनएम यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पालिकेच्या यशवंतराव सभागृहामध्ये सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. सकाळी 11 वाजता बोलवण्यात आलेल्या सभेला दुपारच्या 12 वाजता सुरुवात झाली. विषय पत्रिकेनुसार विषय घेण्याची सुरुवात सभागृहात करण्यात आली. तोपर्यंत दुपारचे 3 वाजले होते. अनेक सदस्य निघून गेले. दरम्यान या प्रकरणी काँग्रेस गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे यांनी कोरम नसल्याचं निदर्शनास आणून दिलं. हे पाहून महापौरांनी कोरम अभावी सभा तहकूब केली. महापौर आणि सभागृह नेत्यांना पालिकेचे कामकाज करण्याचा अनुभव नाही असं म्हणत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी महापौर आणि सभागृह नेता यांना घरचा आहेर दिला. आता गेल्या 2 महिन्यापूर्वी झालेले आहेत, ते नवीन आहेत. त्यांना 90% माहिती, अजून 10% माहीत नाही. त्यामुळं काही वेळा कोरम ठेवलं पाहिजे असं काल पार्टी मिटिंगमध्ये सर्व नगरसेवकांना सांगितले. काही नगरसेवक आमचे दिल्लीला गेलेले आहेत प्रचारासाठी, ते काही नगरसेवक या ठिकाणी सोलापुरात नाहीत. काही नगरसेवक कुठल्या तर गावाला गेले असतील. जवळजवळ या ठिकाणी 33 नगरसेवक तर भारतीय जनता पार्टीचे असलं पाहिजे असं माझं बी मत आहे. आता सभागार नेता आणि महापौरांनी या ठिकाणी शहराध्यक्षांना कळवलं पाहिजे की जेणेकरून या ठिकाणी सत्ताधारी पक्षाची नामुष्की खरंच झालेलं आहे. अनेक वेळा आम्ही विरोधी पक्ष नेता असताना 25 वर्षात काँग्रेसच्या विरोधात, राष्ट्रवादीच्या विरोधात या ठिकाणी जर कोरम नसेल तर आम्ही तहकूब करायला लावलेलं आहे. गेल्यावेळी काही भाषणं होते म्हणून काँग्रेसचे लोक गप बसले, परंतु यावेळी फक्त म्हणत होते. पण काँग्रेसच्या लोकांनी या ठिकाणी खरं म्हणलं पाहिजे की गेल्या वेळीच तहकूब झालं पाहिजे. कोरम नसल्यावर तहकूब करणं हे महापौराचं हेच आहे, पण कोरम ठेवायचं काम हे सत्ताधारी पक्षाचं आहे, सभागार नेत्याचं आहे, महापौराचं आहे, आमच्या सर्वांचं आहे. आम्ही करायचं या ठिकाणी 49-49 हजर झालं पाहिजे. गावाला गेले असेल तर 40 लोक. महापौर श्रीकांचन यन्नम यांनी महापौर पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्याचा हा त्यांचा 3राच प्रसंग होता. पण मागील 2 सभेच्या कामकाजाचा आढावा घेतला तर एकूणच महापौर श्रीकांचन यन्नम यांना पालिकेच्या सभागृहावर अंकुश ठेवण्याचं कौशल्य अवगत नसल्याचं दिसून येत आहे.